शेतकरी बंधूंनो, जसं आपल्याला वाटतं परंतु हे सगळं जर जग आपण पाहत असेल तर हे सगळं जग लॉ ऑफ अट्रॅक्शन, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणचा सिद्धांत यावरच आधारलेला आहे. तुम्ही कधीही शेतामध्ये जा, तुमचं पीक कसलंही असू दे, पण तुम्ही तुमच्या पिकावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या, जे शेतकरी एकरी ऊसाच्या बाबतीमध्ये एकरी 100 टनापेक्षा जास्त उत्पादन काढत असतील, किंवा कोणताही उद्योजक घ्या किंवा कोणताही शेती क्षेत्रातला व्यक्ती घ्या की ज्याची स्वतःची कंपनी आहे, किंवा जो मोठा शेतकरी आहे त्याला कृषीभूषण पुरस्कार मिळालेत किंवा अन्य काही शेती संदर्भात पुरस्कार मिळालेत, ही सगळी लोकं त्यांच्या पिकावरती अतिशय मनापासून तन मन धन ओतून प्रेम करतात. तुम्ही भले तुमचं पीक चांगलं नसू द्या, परंतु तुम्ही ज्या ज्या वेळेस शेतामध्ये जाल त्या त्या वेळेला समजा तुम्ही आमचे व्हिडिओ आठवा, आमच्या व्हिडिओमधल्या ज्या काही इमेज असतात म्हणजे जे काही फोटो असतात आमचे, जे काही इतके मोठे प्लॉट आपण पाहत असतात, ते फोटो तुम्ही डोळ्यासमोर आणा आणि पहा की बाबा माझा पण ऊस असाच झालेला आहे, माझा ऊस एकरी 100 टनांहून जास्त निघत आहे, माझा ऊस एकरी 120 टनांहून जास्त निघत आहे, माझ्या शेतातलं पूर्णतः नियंत्रण झालेलं आहे. तुम्हाला खरं सांगू का, आम्ही असेल किंवा कोणतीही मोठी लोक असेल, ही प्रत्येक माणसं जी काय आजवर मोठी माणसं झाली, म्हणजे आजवरचे आपले क्रांतिकारक सुद्धा असोत, हे सगळे लोक किंवा आपले पूर्वीचे ऋषी मुनी, हे सगळे लोक मेडिटेशन करतात. मेडिटेशन करतात म्हणजे काय करतात, तर हे निसर्गाला धन्यवाद देत असतात, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आम्ही सुद्धा आज रोजी जरी हे ॲग्रिकल्चरमध्ये इतकी वर्ष काम करत असेल तरी सुद्धा आम्ही देखील स्वतःसाठी या सेल्फ मोटिवेशनसाठी आणि आकर्षणच्या सिद्धांतासाठी आमच्या प्रत्येक दिवसातला कमीत कमी अर्धा तास वेळ हा निश्चितपणे देतो. त्यामुळं तुम्ही उगाच यायचं, उठायचं, काहीतरी शेतामध्ये काम करायचं, यायचं, दमून यायचं, झोपायचं, म्हणजे खायचं, जगायचं, मरायचं, यायचं पूर्ण सोडून द्या. तुम्ही तुम्हाला प्रत्येक क्षणाला लक्षात घ्या, आयुष्य एकदाच आहे, तुमचा प्रत्येक क्षण आहे ना हे तुम्ही रसरसून जगला पाहिजे. हे बघा, संकटे अडचणी हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, आमच्याही आयुष्यामध्ये येतात, परंतु त्यातनं मार्ग हा निघतोच. साधं उदाहरण लक्षात घ्या की रतन टाटा किंवा GRD टाटा यांचं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तरी ज्या वेळेला त्यांनी व्यवसाय सुरू केला, आज एवढी जी टाटा इंडस्ट्रीज पाहतोय त्यावेळेला त्यांनी पार्टनरशिपमध्ये व्यवसाय सुरू केला, आणि सुरुवातीला पार्टनरनी व्यवसायातून अंग ज्या वेळेला काढून घेतलं त्यावेळेला त्यांना ह्यांचं घरदार सगळं विकायला लागलं, आणि तरीसुद्धा आज रोजी आपण पाहतोय की टाटा इंडस्ट्रीज एवढी मोठी कंपनी आहे. रिलायन्सच्या बाबतीमध्ये तरी काय आहे, आपले धीरूभाई अंबानी आमच्या देखील आदर्श गुरु आहेत, धीरूभाई अंबानी, कारण मी सुद्धा पेट्रोल पंपावरती काम केले, मी सुद्धा धीरूभाई अंबानींनाच माझा आदर्श मानतो, आणखी त्यानुसारच आम्ही काम करतोय. या धीरूभाई अंबानींकडे तरी सुरुवातीला काय होतं, साधे पेट्रोल पंपावरती काम केलं, त्यानंतर इतकी मोठी इंडस्ट्रीज केली, मुलांना वळण लावली, आज मुकेश अंबानींची केवढी मोठी इंडस्ट्रीज आहे, आणि रिलायन्सचा, रिलायन्स जिओचा किंवा रिलायन्स फ्रेशचा किती शेतकरी बंधूंना फायदा होत आहे. तुम्ही असं काहीतरी करा, म्हणजे मला खरं तरी खरंच मला असं वाटतं की उगाच या जगात आलोय, जगलोय, मेलोय काही अर्थ नाही आहे. तुम्ही जोपर्यंत काहीतरी क्रिएटिव्ह वर्क करत नाहीत, क्रिएटिव्ह काहीतरी विचार करत नाही, आणि हे क्रिएटिव्ह वर्क, क्रिएटिव्ह विचार तुम्हाला कधी सुचणार आहेत की ज्या वेळेला तुम्ही काहीतरी मोटिवेशनल विचार ऐकाल, मोटिवेशनल पुस्तकं वाचाल. खरं तर तुम्हाला सांगू का, हे खरंच जग लॉ ऑफ अट्रॅक्शनवरती आधारलेलं आहे. तुम्ही द सिक्रेट नावाचा पिक्चर पाहिलाच असेल, नसेल पाहिला तर पहा. खास करून आज जी काही तरुण पिढी, यंग पिढी शेतीमध्ये आलेली आहे, त्यांनी तरी या लॉ ऑफ अट्रॅक्शनचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करा. तुम्ही शेतीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला आनंदच झाला पाहिजे. आज तुम्ही शेतकरी बंधू, आज जुने कपडे शेतामध्ये ज्या वेळेला जाता, जुने कपडे घालून तुम्ही शेतामध्ये जाता, काम करता, आम्ही ज्या वेळेला तुमच्या प्लॉटमध्ये व्हिजिटला येतो त्यावेळेला अक्षरशः आम्ही नवीन कपडे घालून, नवीन बूट, चप्पल, टाय घालून सगळे आम्ही शेतामध्ये येतो. आता तुम्हाला असं वाटत असेल की मग तुम्ही पण आमच्याप्रमाणे या, ठीक आहे, आम्ही येऊ शकतो. आम्ही स्वतः शेती केली, आम्ही स्वतः दारं धरलेत, स्वतः पाणी पाजलंय, स्वतः फवारणी केलीत, स्वतः खतं घातलेत. असं नाही की काहीतरी उठलोय आणि काहीतरी तुम्हाला माहिती देतोय. हे एवढं सगळं जे मनापासून यासाठीच सांगतोय
की आपण देखील या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या आकर्षणाच्या सिद्धांताचा वापर करून खूप मोठे होऊ शकता अहो। आज रोजी या इंटरनेट, यूट्यूब, फेसबुक याचा वापर करून आपण आपल्या शेतातला कुठलाही माल कुठंही पाठवू शकतोय। काहीतरी मोठं बोलतोय, मोठं करतोय असं नाही आहे। आज रोजी तुम्ही सुद्धा रिलायन्स जिओला, रिलायन्स फ्रेशला माल देऊ शकता। आम्ही जे काही ॲग्रिकल्चरचे व्हिडिओ बनवतो हे काही फक्त शेतीचे व्हिडिओच नाहीत बनवत, तुम्ही आमच्या ऊर्जा इंडस्ट्रीजवरती जा यूट्यूबला, मोटिवेशनचे देखील कित्येक व्हिडिओ आम्ही आत्तापर्यंत दिलेत आणि त्याच्यामध्ये मोटिवेशनच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसं करायचं, कसं वागायचं, कसं जगायचं ह्या सगळ्या गोष्टी सांगलेत, आजपर्यंतच्या आमच्या स्ट्रगल लाईफ सांगितलेले। त्यामुळं तुम्ही तुमच्या आयुष्यात, माझी अपेक्षा एकच आहे की मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, आज जे काही माझे बंधू भगिनी शेतामध्ये आहेत या प्रत्येकानं त्याच्या शेताचं उत्पादन वाढवावं, त्यासाठीच आम्ही मनापासून धडपडतोय। तुम्हाला कोणतीही शंका, काहीही अडचण येऊ द्या, तुम्ही आमच्याशी शेअर करा, आम्ही निश्चितपणेच आपले मित्र, मार्गदर्शक, गुरु म्हणून नेहमीच आपल्यासोबतमध्ये आहोत। आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनवरची पुस्तकं, बुक्स असतील यांना नक्कीच रेफर करा, याच्यासाठीच आम्ही आपणाला अनेक यूट्यूबवरती आपण व्हिडिओ पाहू शकता, आमचे देखील यूट्यूबवरती व्हिडिओ आहेत किंवा अन्य बऱ्याच लोकांचे मोटिवेशनवर ती व्हिडिओ आहेत, ते देखील आपण रेफर केले तर निश्चितपणेच आपल्या आपल्या भावी आयुष्यामध्ये निश्चितपणेच त्याचा फायदा होईल। नमस्ते।